ಭರತ ಕುಲ ಭಾಗ್ಯ ಕಲಿಕೆ ಭಾವರಸಾನಂದ ಪರಿಣಿತಾಕಾರೆ ಜಗದೇಕ ಮೋಹನ ಕಲೆ ಜಯ ಜಯ ರಂಗಾದಿ ದೇವತೆ ದೇವಿ. ನಮಸ್ಕಾರ, ಮೀ ಯಶಶ್ರೀ ಪುಣೇಕರ್. ಭರತನಾಟ್ಯಂ ಹೀ ಏಕ ಪ್ರಾಚೀನ ಭಾರತೀಯ ಶಾಸ್ತ್ರೀಯ ನೃತ್ಯ ಶೈಲಿ ಆಹೆ. ಭರತನಾಟ್ಯಂಚಾ ಉಗಮ ಭಾರತಾತಿಲ್ ತಮಿಳುನಾಡು ಪ್ರಾಂತಾತ್ ತಂಜಾವೂರ್ ಶಹರಾತ್ ಸುಮಾರೆ 2500 ವರ್ಷಾಂಪೂರ್ವಿ ಝಾಲಾ. ತಂಜಾವೂರ್ಚಾ ರಾಜಾನಿ ಯಾ ನೃತ್ಯಕಲೆಲಾ ಖೂಪ ಪ್ರೋತ್ಸಾಹನ ದಿಲ. ಬೃಹದೇಶ್ವರ ಮಂದಿರ್ ಆಣಿ ಸರಸ್ವತಿ ಮಹಾಲ್ ಹೇ ಗ್ರಂಥಾಲಯ ಆಜಹೀ ಯಾಚಿ ಸಾಕ್ಷ ದೇತ ಆಹೆತ್. ಭರತನಾಟ್ಯಂಚಾ ಉಗಮ ಭರತಮುನಿಂಚಾ ನಾಟ್ಯಶಾಸ್ತ್ರ ಯಾ ಗ್ರಂಥಾತ್ ಅಸಲ್ಯಾಚೆ ಆಢಳ್ತ. ನಂದಿಕೇಶ್ವರಾಚಾ ಅಭಿನಯ ದರ್ಪಣ ಹಾ ಗ್ರಂಥ ಭರತನಾಟ್ಯಂಚಾ ಸಂದರ್ಭ ಗ್ರಂಥ ಮ್ಹಣೂನ್ ಓಳಖಲಾ ಜಾತೋ. या प्राचीन नृत्यशैलीला कठिण काळामध्ये टिकवून ठेवलं ते देवदासींनी. पूर्वी पूजेचा उपचार म्हणून देवळात हे नृत्य सादर केलं जात असे. नंतर ते राजदरबारात उत्सवात सादर केलं जाऊ लागलं आणि आता रंगमंचावर सादर केलं जातं. ही प्रयोगशरण कला असल्यामुळे गुरूंकडून शिकणं आवश्यक असतं. भरतनाट्यम ही एकल शैली किंवा एकाहार्य आहे. एकच नर्तकी विविध भूमिका साकार करते. पण आजकाल समूहातही हे नृत्य रंगमंचावर सादर केलं जातं. यामध्ये शुद्ध नर्तन म्हणजे नृत्य आणि हावभाव म्हणजे अभिनय असे दोन्ही प्रकार असतात. पुरुषयुक्त नृत्य म्हणजे तांडव आणि स्त्रीयुक्त नृत्य म्हणजे लास्य अशा दोन मिती या नृत्याला आहेत. नर्तकी आकर्षक रंगाची विशिष्ट पद्धतीनं शिवलेली साडी नेसते. त्याला सुंदर पंखे असतात. केसांचा अंबाडा आणि वेणी गजऱ्यांनी सजवलेली असते. चंद्रसूर्य प्रतिमा, बिंदी, तलई सामान, झुबे, वेल, बांगड्या, विशिष्ट प्रकारची गळ्यातली आणि घुंगरू यांमुळे नृत्याला उठाव येतो. नृत्याच्या साथीला गायक, मृदंगवादक, व्हायलिन किंवा वीणावादक आणि बासरीवादक असतात. तालमवर नृत्य शोल्ल म्हणणाऱ्यांना नटगुणार असं म्हटलं जातं. चेहऱ्यावरील आणि डोळ्यांमधील हावभाव आणि हातांच्या विशिष्ट मुद्रांमधून भावना रसिकांपर्यंत पोहोचवल्या जातात. पताक, त्रिपताक, अर्धपताक, कर्तरी मुख हा मयुरास्य, अर्धचंद्र, अराल, शुकतुंडक हा मुष्टी, शिखर, कपित्थ, कटका मुख हा. आयतमंडल ही या नृत्याची मूलभूत स्थिती आहे. हात, पाय, कंबर यांच्या प्राथमिक हालचालींना या नृत्याची आद्याक्षरं समजली जातात. त्यांना अडवू असं म्हणतात. भरतनाट्यम मधील रचना रसपरिपोष होण्याच्या दृष्टीनं एका विशिष्ट क्रमानं केल्या जातात. त्याला मार्गम असं म्हणतात. मार्गममध्ये सुरुवातीला देवता, रंगमंच, गुरु आणि रसिकांना वंदन करून अलारिपू ही रचना सादर केली जाते. हळूवार उमळणाऱ्या कळीप्रमाणे डोळे, मान, खांदे आणि हात यांच्या हालचाली अलारिपूमध्ये असतात. तिश्र, चतुश्र, मिश्र, खंड, संकीर्ण अशा विविध जातींमध्ये विलंबित, मध्य आणि द्रुतलयीत हे नृत्य सादर केलं जातं. यापुढच्या रचनेमध्ये नृत्यात स्वरांचा, सरगमचा समावेश होतो. जणू काही स्वरांचं दृश्य स्वरूपच नर्तकी रंगमंचावर साकारते. स्वरांचा चढ उतार, त्यातली मीड, आस लक्षात घेऊन सादर केला जातो जतिस्वरम. ತಿಂಗೆ
यानंतर मार्गममध्ये शब्दम कौतुकम अशा रचनांमधून शब्द साहित्य शोल्लांचा समावेश नृत्यात होतो. त्यानंतर शुद्ध नर्तन आणि अभिनयाचा संगम असलेली वर्णम ही रचना सादर केली जाते. अभिनयाच्या भागात रती म्हणजे शृंगार, वात्सल्य आणि भक्ती या भावनांनी ओतप्रोत अशी पद साकार केली जातात. तमिळ, तेलुगू, कन्नड, संस्कृत, मराठी, हिंदी अशा विविध भाषांमधली ही पद वैश्विक भावना रसिकांपर्यंत पोहोचवतात. दृष्टिस्य करुणा हे मयि जननी दृष्टिस्य करुणा हे मयि जननी दृष्टिस्य करुणा हे दृष्टिस्य करुणा कार्यक्रमाची सांगता शुद्ध नर्तनाच्या तिल्लाना या रचनेने होते. तिल्लाना मध्ये तनोम तदिम तनदेरेना अशा नोमतोमच्या बोलांवर आनंदाची अभिव्यक्ती नृत्यातून साकारली जाते. शेवटी गुरु देवता रंगमंच आणि रसिकांना वंदन करून मंगळमने कार्यक्रमाची सांगता होते.